टाचाला भेगा पडणे, टाच दुखणे, गुडघा दुखणे, पाय दुखणे, फातापायाच्या नसा आकडणे किंवा संधिवात, जॉईंट पेन, सर्व दुखणं तुमचं ओढून बाहेर काढेल. इथे आपण दोन घरगुती उपाय बघणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल, सर्व दुखणं तुमचं अगदी पळून जाईल, त्यासोबतच एकही रुपया खर्च होणार नाही आणि अगदी नॅचरल उपाय आहे. त्यामुळे नक्कीच एकदा तुम्ही करून बघा, कारण की असं दुखणं सुरू झालं की आपण गोळ्या औषधं खातो आणि याचा रिझल्ट मला स्वतः आलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे टाचाला भेगा पडल्या की दोन पावलंही चालली जात नाहीत, यामधून रक्त निघतं आणि काही दिवसातच तुमचा देखील टाचा अशा प्रकारे सॉफ्ट होऊ शकतात, पूर्ण भेगा भरल्या जातात, लहान मुलासारखे पाय मऊ होतात, पायाचा कलर उजळतो, सुंदर होतात, फ्रीमध्ये पेडिक्युअर होतं. आणि हो, 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास शेअर करा. तर इथे आपल्याला लागणार आहे धोत्र्याचं बी, याला धोत्र्याचं फळ देखील म्हणतात. घराच्या आजूबाजूला झाडी झुडपामध्ये तुम्हाला सहज हे झाड दिसेल. मला ही फळं झाडालाच वाळलेली मिळाली, तुम्ही फोटोमध्ये बघू शकता अशा प्रकारे फ्रेश हिरवीगार फळं तुम्हाला दिसू शकतात. तर ती तुम्ही तोडून आणा, वाळवा आणि त्यानंतर यानंतरची प्रोसेस करा. इथे जास्त नाही, 1 ते 2 फळ पुरेसं आहे आणि हे फळ लक्षात ठेवा थोडं विषारी असतं, त्यामुळे एक तर हातामध्ये कॅरीबॅग घाला किंवा हँड ग्लोव्ज असतील तर ते घालू शकता. ही एक औषधी वनस्पती आहे, त्यासोबतच ही विषारी देखील वनस्पती आहे. याचं पान फूल देखील विषारी आहे पण औषधीय देखील याचे खूप उपयोग आहेत. आपण याला महादेवाच्या पिंडी वरती वाहतो, फूल देखील महादेवाला खूप आवडीचं फूल आहे धोत्र्याचं फूल. नक्कीच तुम्ही घराच्या आजूबाजूला पाहिलं असेल तर तुम्ही याला फ्री मध्ये बनवू शकता, आपला एकही रुपया खर्च होणार नाही. तर इथे बघा, माझ्याकडे हँड ग्लोव्ज होते म्हणून मी याला घातलं आणि आता आपण याला असं तोडून यामधील बिया काढणार आहोत. याच्यामध्ये भरपूर बिया असतात, बघू शकता अगदी एका अर्ध्या फळामध्येच भरपूर बिया निघालेल्या आहेत. आणि तुम्ही जर याला फ्रेश हिरवगार फळ घेऊन आलात तर 2-3 दिवसामध्ये उन्हामध्ये हे छान वाळतं आणि जास्त जरी असं खणखणीत वाळलं नाही तरी थोड्याफार ओल्या ज्या बिया आहेत त्या देखील तुम्ही वापरू शकतात. आता इथे मी 2 ही फळं अशा प्रकारे कात्रीने तोडून यामधून बिया काढलेल्या आहेत. या बिया खूपच चमत्कारी फायदा देतात, फक्त याला योग्य पद्धतीने वापरलं पाहिजे. याचं तेल तुम्हाला मार्केटमध्ये विकत देखील भेटेल पण ते खूप महाग असतं, त्यामुळे तुम्ही याला घरीच बनवा, जेणेकरून शुद्ध घरगुती तेल तुम्ही बनवू शकता आणि सर्व आजार घालवू शकता. तर इथे आपल्याला लागणार आहे 1.5 चमचा मेथीदाणे, 1 ते 2 चमचे मेथीदाणे घ्या. आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे सोललेला लसूण, अगदी याच्या 3-4 कळ्या मी घेतलेल्या आहेत. आणि इथे आपण फक्त या 3 वस्तू वापरणार आहोत, पण या 3 वस्तू योग्य पद्धतीने वापरणं खूप गरजेचं आहे. जसं की आता हे विषारी बिया आहेत, जास्त नाही पण थोडंफार विषारी असू शकतात, त्यामुळे काय करायचं, अशी एक वस्तू भांडं घ्यायचं जे तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये वापरत नाहीत, तर ते कसं वापरलं तरी तुम्ही काही हरकत नाही पण स्वच्छ धुतलं पाहिजे. पण मी कधीतरीच वापरत असलेली ही कढई घेतलेली आहे आणि यामध्ये आपण बनवूयात. आता यामध्ये मी सर्व वस्तू एकत्र टाकल्या, त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे तेल. तर तेल इथं वापरायचं आहे मोहरीचं, सरसोचं तेल आपल्याला इथे वापरायचं आहे. दुसरं कोणतंच तेल वापरायचं नाही, कोकोनट ऑइल वापरायचं नाही कारण की ते थंड असतं. इथे एकतर तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरा. तर साधारण इथे मी 4-5 चमचे हे तेल घेतलेलं आहे आणि गॅसवरती आपण याला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. 1-2 उकळी येऊपर्यंत आपण यामध्ये याला व्यवस्थित गरम करून घेऊयात. यामध्ये टाकलेल्या बिया लालसर झाल्या की गॅस बंद करायचा. तर याला हलवण्यासाठी देखील मी लाकडी चमचा वापरत आहे. खूप पूर्वीपासून या तेलाचा उपयोग केला जायचा. तुम्ही जर तुमच्या आजी आजोबाला विचारलं तर नक्कीच ते तुम्हाला सांगतील की त्यांनी पण धोत्र्याच्या बियापासून तेल बनवलेलं आहे, कारण की अगोदर काही जास्त सुविधा नव्हत्या, त्यावेळेस असे आजार याच पद्धतीने घालवले जायचे आणि हे खूपच परिणामकारक याचे रिझल्ट आहेत. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. आता इथे तेल बघा, कढई मी बंद केली, थोडंसं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर या ज्या बिया आहेत त्या आपल्याला गाळून घ्यायच्या आहेत. आता एकतर तुमच्याकडे खराब गाळणी असेल तर ती वापरा किंवा एखादा थोडासा कॉटनचा कपडा घ्या, कपड्यामध्ये देखील तुम्ही याला व्यवस्थित गाळू शकता. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, संधिवात म्हणा, जॉईंट पेन किंवा हातापायावर सूज येत असेल, नसा कडल्या असतील किंवा मुंग्या येतात बऱ्याच वेळा हातापायाला, त्यावरती रामबाण औषधी हा उपाय आहे आणि अगदी नॅचरल आहे. एकदा नक्की ट्राय करा. आता याला कसं कधी वापरायचं आणि कोणती काळजी घ्यायची ते देखील आपण बघणार आहोत. त्या अगोदर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कापूर, थोडंसं कापूरचं पावडर मी इथे यामध्ये टाकणार आहे आणि त्याला आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. आता हे तुम्ही म्हणाल विषारी एका वनस्पतीपासून आपण बनवलं आहे तर तेल पण विषारी झालं असेल. तेल विषारी होत नाही पण तेल वापरताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे की जेव्हा पण आपण हे तेल वापरू, जसं हातावर, पायावर, गुडघ्यावर, तर त्यावेळेस आपल्याला काय,
ज्या ठिकाणी लावलेला आहे त्या ठिकाणचं तर तेल ठेवायचं, पण हाताने आपण लावतो तर हात स्वच्छ आपल्याला साबणाने हँडवॉश करायचा आहे किंवा लिक्विडने हँडवॉश करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही बाकी इतर कामं करा. बाकी काहीही याचं नुकसान होत नाही, एकदा नक्की ट्राय करा. ता इथे बघा मी तुम्हाला तेल देखील लावून दाखवत आहे, गुडघ्यावरती देखील आपण कसं लावायचं ते बघूयात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. रोज संध्याकाळी झोपण्याअगोदर जिथे तुम्हाला त्रास आहे, दुखत आहे, सूज आली असेल, जसं हातापायाचे बोटं दुखत असतील किंवा अशा प्रकारे गुडघा दुखत असेल, तिथे आपल्याला हे तेल असं चोळायचं आहे. आणि यानंतर यावरती एकतर कपडा बांधा किंवा आपण कपडे घातलेले असतात तर ते पूर्णपणे झाकून टाका, हवा लागू देऊ नका, जेणेकरून खूप छान शेक भेटतो. अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला खूप छान आराम वाटेल, पण खूप वर्षाचं जर दुखणं असेल तर अगदी महिनाभर का होईना या तेलाचा वापर करा. हळूहळू तुमचं दुखणं पूर्णपणे नाहीसं होईल, कारण की वयोमनानुसार आलेलं दुखणं किंवा खूप वर्षाचं दुखणं एकदम तर जाणार नाही, हळूहळू बरं होईल. बऱ्याच वेळा थोडंसं चाललं, थोडंसं उभं राहिलं की पाय दुखायला लागतात, त्यासाठी देखील हा उपाय खूप कामी येतो. टास दुखत असेल त्यासाठी देखील तुम्ही हे तेल वापरू शकता. एका बॉटलमध्ये भरून ठेवा, लहान मुलांपासून दूर ठेवा आणि रोज संध्याकाळी झोपण्या अगोदर हा उपाय नक्की करा. आता यानंतर बघा, टाचाला जर भेगा पडल्या असतील किंवा पाय दुखत असेल तर त्यासाठी काय करायचं, किंवा हातापायच्या नसा आकडल्या असतील तर त्यासाठी हा रामबाण उपाय आहे. एका भांड्यामध्ये 2-3 ग्लास पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, त्यानंतर यामध्ये टाकायची कडुलिंबाची पानं. इथे कडुलिंबाची वाळलेली पानं जरी असतील तरी तुम्ही टाकू शकता. आता पानं मी अशी भरपूर टाकलेली आहेत. आता आपण याला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं. यामध्ये छान 1 ते 2 वेळा उकळी येऊ द्यायची आणि हे जे पाणी आहे अगदी चमत्कारी पाणी बनतं. तुमच्या टाचाला ज्या भेगा पडलेल्या असतात त्या पहिल्याच दिवसापासून मऊ व्हायला लागतात आणि हळूहळू बंद होतात, पूर्णपणे नाहीशा होतात. यामध्ये आपल्याला 2-3 थेंब खोबरेल तेल टाकायचं आहे. त्यानंतर इथे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं, 2-3 ग्लास नॉर्मल पाणी घ्यायचं, पाय सोडून बसायचं आणि त्यामध्ये आपण हे गरम पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हे कोमट पाणी तयार होतं. जेवढं सहन होईल तेवढं गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये पाय सोडून 10 मिनिट बसा. 10 मिनिटानंतर पाय आपल्याला बाजूला काढायचे आहेत, पण लक्षात ठेवा यामध्ये पाय सोडण्या अगोदर पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतरच हा उपाय करा. रोज रात्री झोपण्या अगोदर तेल लावल्यानंतर हा उपाय तुम्ही करू शकता. कडुलिंबाच्या पानामुळे आपल्या टाचामधील जी जखम आहे ती भरून येते, पाय छान सुंदर होतात आणि हळूहळू खूप छान पाय मऊ पडायला लागतात. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यामुळे हातपाय दुखायचे थांबतात. त्यासोबतच इथे तुम्ही पाण्यामध्ये पाय जेव्हा सोडले असतील त्यावेळेस अशा प्रकारे पायाची बोटं मागे पुढे करत एक्सरसाइज करा, खूप छान आराम वाटेल, रात्रभर तुम्हाला खूप छान निवांत झोप येईल, गोळ्या औषधं घ्यायची गरज पडणार नाही. आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.